धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर वाहतूक करणारा कंटेनर पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे औरंगाबादहून कर्नाटकला ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाचकाला धडकून पलटी झाला या अपघातात प्रभुलाल गुजार रवीलाल गुजार हेमराज गुजार कन्नाराम गुजार आणि विजय देरवा हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला संपर्क करून अपघाताबाबत माहिती दिली रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले हा कंटेनर पलटी झाल्यानंतर बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या सर्व वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या रात्रीची वेळ असल्याने कंटेनर बाजूला करता येत नसल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली पाचोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार अण्णासाहेब गव्हाणे आणि पोलीस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत द कॉलमसाठी विजय चिडे पैठण औरंगाबाद